हाँ एसएल सेफ कंपनीचं मशीन बसवलेलं सर्वसाधारण 7 ते 8 महिने झाले माझ्याकडे, अजून 1 वर्ष व्हायचं पुरं. पण ह्याच्यात ऊसाचं क्षेत्र झालं, कांद्याचं क्षेत्र झालं, ह्याच्यात जी काय फळभाजी असतील किंवा पालेभाजी त्या ह्या सगळ्यातच माझ्या गुणवत्तेत किंवा पिकाच्या वाढीत भरपूर प्रमाणात वाढ झालेली आहे. एकच फायदा झाला की जे पहिले आपण एनपीके टाकायचो किंवा वॉटर सोल्युबल देत होतो ते हे पाण्यात जास्त तिडे असल्यामुळं ते अपटेक करत नव्हतं, आणि ह्याच्यामुळे ही वॉटर सोल्युबल खतं किंवा कुठली बी खतं जरी टाकली तर त्याची पांढरीमुळीची वाढ चांगली होत असल्यामुळं पिकाची वाढीच गुणवत्ता किंवा वाढ ही 1 नंबरची होती. तर कसं होतं ड्रिप पहिले काय चपअप व्हायची किंवा त्याची बोळं पॅक व्हायची, पण आता त्याची होलं वगैरे काही चॉकअप वगैरे होत नाही, ती एकदम क्लिअर पाणी चालतं. किती जरी उन्हाळा असला तरी ड्रिप चॉकअप होत नाही. 1 10 गुंठ्याची कांद्याची लागवड आहे आणि सर्वसाधारण 1 गुंठ्यामध्ये 3 ते 3.5 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज निघाले. तर हे रब्बीच्या कांद्यात अजून दुप्पटीनं वाढ झाला असती, पण हा रब्बीचा कांदा नाही, हा सॅम्पलवर म्हणून उन्हाळी कांदा म्हणला तरी चालेल. उन्हाळी म्हणण्यापेक्षा म्हणजे हे कुठल्याच हंगामी कांदा नाही, अनियोजित हंगामातला कांदा आहे, तरी ॲव्हरेज चांगलं बसलं. ह्याला कारण एकच की आमच्या पाण्याचा टेडेज जास्त होता तो ह्या मशीनमुळं एकदम नॉर्मल झाला, आणि त्यामुळे कांद्याची साईज ही तुम्ही पाहताय 150, 200, 225, 100 ग्रॅमच्या पुढंच आहे सगळा. त्याच्यामुळं हे उत्पन्न चांगली वाढ त्या मशीनमुळे झाली.